नमस्कार मंडई भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोंडळीने प्रवेश केलेला आहे माहिती खूप कामाची होणार आहे भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोंडई ही आलेली आहे आता बोंडई जर आली तर आपल्याला कापूस होणार नाही तुम्ही पद्धतशीर ऐका बोंडई जर आली किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोंडई आली त्यांनी नियंत्रित केली नाही तर आपल्याला कापूस पिकणार नाही तर आता बोंडळी आपण कोणते कीटकनाशक वापरून नियंत्रित हे करू शकतो याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत माहिती खूप कामाची होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर आता आपण पाहणार आहोत की आपल्या कपाशीवर बोंडळी येऊ नये किंवा आली तरी त्याने कमीत कमी नुकसान करावं जास्तीत जास्त नुकसान करू नये याच्या नियंत्रणासाठी आपण कोणते कीटकनाशक वापरायला पाहिजे कारण तुम्ही जर विचार केला तर बोंडळी आली तर आपल्याला काहीच कापूस होत नाही कारण एक वेळची बोंडात घुसली तर संपूर्ण पाकळ्या तेथे खाऊन टाकते आणि आपल्याला काहीच मिळत नाही तर बोंडईच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापरायला पाहिजे पद्धतशीर आहे का दोनच मिनिट जाईल तर याच्यामध्ये प्रोपेक सुपर म्हणजेच प्रोफेनोप्लस प्लस सायफर मेथ्रीन तुम्हाला जर प्रोपेनो प्लस मेथ्रीन याच्या अगोदर मारलं असेल तर क्लोरोप्लस सायपरमेथ्रिन मेथ्रीन आता क्लोरोप्लस सायफर मेथ्रीन सुद्धा मारलं असेल तर सुमोटोमो कंपनीचं डेनिटॉल डेनिटॉल सुद्धा मारलं असेल तर दीड लाख पीपीएमचा निंबोळी अर्क मी तुम्हाला चार कीटकनाशक सांगितले आणि तुम्ही जर हे चारही मारले असेल तर पुन्हा प्रोपेक्स सुपरस मारायचं कारण प्रोपेक्स सुपर हे अंडीनाशक आहे अळीनाशक सुद्धा आहे त्याचप्रमाणे क्लोरोसायपरसुद्धा अंडीनाशक आहे अळीनाशक आहे सुमोटोमो कंपनीचं डेनिटॉल याला सरकारनेच मान्यता दिली आहे की गव्हर्मेंट तुम्ही जे काही अधिकारी आहेत तर तुम्ही सरळ शेतकऱ्यांना सांगा की सुमोटोमो कंपनीचं डेनिटॉल हे मारा निंबोळी अर्क जर का मारला तर पतंग संडी घालणार नाही तर एकंदरीत बोंडईच्या नियंत्रणासाठी या व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती दिली आहे कारण यावर्षी जर बोंडईचं नियंत्रण तुम्ही केलं नाही तर नुकसान शंभर टक्के तुमचं ठरलं आहे तुम्हाला फक्त दोन किंवा एकच वेचा मिळेल बाकी पूर्ण कापूस तुमचा बोंडईने खाऊन टाकेल आणि तुम्हाला जर मजाक वाटत असेल तर हा व्हिडिओ शेव करून ठेवा तुमच्यापाशी सेव्ह करून ठेवा आणि नंतर जेव्हा तुम्हाला कापूस होणार नाही तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि तेव्हा माझी आठवण कर जा की नाही राहुल सर सांगत होते की बोंडई येणार नियंत्रित करा नियंत्रित करा परंतु आपण लक्ष दिलं नाही आणि आता आपल्याला कापूस पिकला नाही तुमच्यावर रडण्याची वेळसुद्धाही येऊ शकते बोंडई काही माझ्या घरची नाही आणि कंपनी काही माझ्या घरची नाही परंतु शेतकऱ्यांना चांगली माहिती देतो याच्यात समाधान ठेवा आणि तुम्ही यावर्षी बोंडईचं नियंत्रण करा बाकी किडी कमी जास्त झाले तर चालेल परंतु बोंडईचं चा नियंत्रण करा कारण बोंडईचं नियंत्रण केलं नाही तुम्हाला काहीच कापूस होणार नाही एक दोन वेचे भेटले तर भेटन समोर बोंडईने एक वेळेचं अंदर शिरली तर आता काही दिसत नाही आणि एक वेळची बोंडात गेली तर मरचही नाही परंतु सुरुवातीला जेव्हा पात्यावर कपाशी असते तेव्हाच तुम्ही बोंडईच्या नियंत्रणासाठी प्रत्येक फवारणी तुम्ही कीटकनाशक हे टाका तर अशा प्रकारे बोंडईच्या नियंत्रणाबद्दल मी तुम्हाला कीटकनाशक सांगितले आणि त्याच्यामध्ये स्टिकर वापरा म्हणून जेणेकरून चांगला तुम्हाला रिझल्ट हा मिळेल तर अशा प्रकारे बोंडईच्या नियंत्रणाबद्दल थोडीशी ही माहिती होती तुम्हाला आता ही माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्या शेतकऱ्यांनी जवळपास हा व्हिडिओ पाच ते दहा ग्रुपवर जे शेतकरी ग्रुप असतील त्या ग्रुपवर शेअर करा या व्हिडिओचा स्टेटस ठेवा शेतकऱ्यांना जागृत करा की बोंडळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी करायची आहेच एकंदरीत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला चॅनल ओ नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असेल तर या लिंकचं स्टेटस ठेवा जेणेकरून शेतकऱ्यांनी शेतकरी जे आहे तर हे जागृत होतील आणि बोंडईचं नियंत्रण योग्यरित्या किंवा लवकरात लवकर योग्य वेळीही करतील कारण शेतकरी जर जागृत झाला नाही तर यावर्षी मृत्यू हा अटळ आहे कारण कापूस पिकणार नाही बीजी थ्री आल्याशिवाय कापूस होणार नाही म्हणून बोंडोईचं नियंत्रण यावर्षी नक्की करा तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे पाच ते दहा शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद